एवरीवन, कसे आहात? सर्व मस्त? मजेत ना? मी अमृता आज एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे. मी माझ्या मम्मीकडे आलेली आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या मम्मीचं चाळीतलं घर कसं आहे हे दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आमचं हे घर आहे ते म्हणजे खूप आजीपासूनचं घर आहे आणि या घरामध्ये खूप बदल होत आता हे असं घर झालेलं आहे फायनली. आता रिसेंटलीच आमच्या घराचं माळ्यावरचं काम झालेलं आहे. तर म्हटलं आईचं घर माझ्या कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते, तर म्हणून आज हा व्हिडिओ मी करणार आहे. आणि घराबद्दल सांगायचं झालं तर आमच्या लहानपणापासून ते माझ्या आजी पप्पांपासून हे घर म्हणजे थोडं करून आम्ही खूप सारे बदल केलेले आहेत या घरामध्ये. एकदम लाकडाचं साधं घर होतं. हां, लाकडाचं एकदम साधं घर होतं. त्यानंतर मग आम्ही किचनवर केलं, मग त्यात थोडे बदल केले. पुन्हा मग आईचं मध्येच पडली माळ्यावरून खाली, तर तिच्या पायाचं फ्रॅक्चर झालेलं. मग तिला जेवणाचं जमत नव्हतं, पण आम्ही पुन्हा खाली किचन केलेलं. पुन्हा काही वर्षांनी, मग एक दोन वर्षांनी पुन्हा वर किचन केलं. असं करत करत खूप या घरामध्ये खूप बदल होत गेला आणि खूप आत्ता हे असं फायनली आमचं घर आहे. तर चला माझ्यासोबत माझ्या ह्या होम टूरमध्ये मम्मीच्या घर म्हणजे माहेरच्या होम टूरमध्ये. आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये माझं हे घर तुम्हाला कसं वाटतंय चाळीतलं. आणि इथे आम्ही लहानाचे मोठे झालो आहे. पुन्हा आमच्या तीन पिढ्या ह्या घरामध्ये. आता ही मल्हारची चौथी पिढी आहे. सो इतक्या वर्षाचं आमचं जुनं घर आहे. खूप जिवाळा आहे या घरापासून, खूप आठवणी आहेत या घरापासून. सो आज मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. सो ही आमची घरा गल्ली आहे जिथून आम्ही घरी जातो. ह्या आमच्या गल्लीमध्ये एकूण 8 घरं आहेत. छोटीशीच आहे एकदम. आणि हे पहा, हे आहे माझं घर. घरात एंट्री केल्याच्या नंतर हे पहा, हा आमचा दरवाजा आहे. इथून हे आमचं वॉशरूम आहे, टॉयलेट, आंघोळ वगैरे करण्याचं. पुन्हा ही पाण्याची टाकी, इथून सगळं पाणी वगैरे येतं. आमच्याकडे सकाळचं पाणी येतं, 8 वाजता जातं ते. पहाटे 4-5 दरम्यान पाणी येतं आणि 8 वाजता ते जातं. इथे लॅम्प लावलेला आहे हा. असंच इथे ॲक्च्युली कुठे असं जागा नाही आहे. सो इथे थोडंसं असंच शो म्हणून लावलं. हा एक्झॉस्ट फॅन. पुन्हा खूप लहान घर आहे, 8x10 घर आहे हे. हे जे आहे ही वॉल, इथे हे पाहू शकता तुम्ही, माझ्या फॅमिलीचे फोटोज मी लावलेले आहेत. हे जे माझे जेवढेही आम्ही फॅमिली मेंबर आहोत तेवढा सगळ्यांचा फोटो केला होता मी. खूप जुना आहे, 7-8 वर्ष झाली या फोटोला. मी जेव्हा गोरेगावला जॉबला होती तेव्हा तिथे हा मी बनवला होता स्वतः. तो मी ते लावलेला आहे. 3x2 आहे हा. हे आमचा देवारा आहे छोटासा. देवारा काचेवर केला याचं कारण टाईल्समुळे ते इतकं हेवी धरत नव्हतं ते. सो त्यामुळे आम्ही ही काच लावलेली आहे. इथे हे मशीन आहे. ही मशीन आहे. इथे हा जो टब दिसतोय तो आमच्या एंजेलचा आहे. हा माझा आमचा एंजेल आहे. याला तब्बल 20 वर्षाच्या वर झालेला आहे या कासवाला. आणि हा त्याच्यानंतर आता आणलेला आहे. याचं नाव एंजेल आहे. हा माझ्या म्हणजे लग्नाआधीपासून मला टर्टल खूप आवडायचं. सो इथे आमचा टर्टल आहे म्हणून लग्नानंतर प्रफुल्लने तिथे देखील माझ्या पहिल्याच लग्नानंतरच्या पहिल्याच बर्थडे गिफ्ट त्यांनी 2 टर्टल मला घेतले होते, जे आता माझ्या घरी आहेत. पण
अनफॉर्च्युनेटली ह्याची ग्रोथ एवढी झाली नाही, ते 2 ते 3 वर्षामध्ये ह्याच्यापेक्षा 2 पटीने जास्त छान आणि हेल्दी झालेले आहेत. आम्हाला कळतच नाही की ह्याची हेल्थ ग्रोथ का होत नाही आहे ते. डॉक्टर पण आम्ही खूप सारे केले आहेत आणि इवन जो माझा तिकडचा कासव आहे त्यातला दोघांपैकी एक खूप हेल्दी आहे, जी फिमेल आहे ती खूप हेल्दी आहे, आणि जो मेल आहे तो जेव्हा नवीन नवीन आणला होता, कॉईन एवढाच होता, तेव्हा आजारी पडलेला पूर्ण, म्हणजे तो गेल्यातच जमा होता. तर त्याला डॉक्टरकडे नेऊन इंजेक्शन्स वगैरे लाईट्स वगैरे देऊन त्याला जगवलेला आहे आणि आता तो मस्त एकदम झालेला आहे. ही गुड्डूची मशीन आहे, इथे ती शिलाई काम करते, म्हणजे गुड्डू आमची कपडे वगैरे शिवते, ब्लाऊज वगैरे सर्व वहिनी आणि गुड्डू दोघंजण एकसाथ शिवतात. तर ही ती मशीन आहे, हे तिचं सामान आहे जे ऑल्टरेशनला वगैरे काही कामं आता आलेली आहेत तिला, ते सगळं इथे त्यांनी ठेवलेलं आहे. त्यानंतर हे अभिला पल्लवीने गिफ्ट केलेलं होतं त्याच्या बड्डेला, सो ते आहे हे फ्रेम. हा आमचा टी व्ही आहे जो बंद आहे, आम्ही टी व्ही जास्त पाहत नाही. त्यानंतर हे जे घर आहे तुम्ही बघू शकता, इथे हे खालची जी भिंत आहे ती 2 फीट जास्त बाहेर आहे, सो तो एक कडा झालेला आहे आम्हाला. आणि मग तिथे आम्ही ह्या अशा वस्तू ठेवतो, कारण की जागा अरेंज करण्यासाठी किंवा काही गोष्टी नवीन आणून सेट करण्यासाठी तेवढी ह्या घरामध्ये एवढी जागा नाही आहे. सो मी तुम्हाला दाखवते, हे बघा, हे असे जे ठेवायला स्पेस केले आहे तिथे मग आम्ही ह्या बॉटल्स वगैरे ठेवतो, तेलाच्या पावडरच्या वगैरे. इथे हे फर्स्ट एड बॉक्स आहेत हे 2, ह्याच्यामध्ये सर्व आम्ही सामान ठेवलेलं आहे काही लागलं वगैरे तर त्यासाठीचं. पुन्हा हे आहे गुड्डूचं बॉक्स, ह्याच्यामध्ये तिने तिच्या काही उपयोगाच्या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत. हे आमचे गुरु आहेत, काही जण जे बघतात त्यांना काही जणांना माहितीच असेल, कलावती आई हे आमचा गुरु आहेत. आमचं पूर्ण फॅमिली, आमचं पूर्ण म्हणजे असं बघायला गेलं तर आमचं एकूण एक जण आईंचं खूप मानतात किंवा खूप मनापासून आम्ही आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे. हा कारवान आहे, हा कारवानचं माझं हे बर्थडे गिफ्ट आहे. सो हे छोटंसं आमचं घर आहे, असं हे आरसा छोटा बघू शकता. हे सगळ्यांचे मास आम्ही असे ठेवलेले आहेत, म्हणजे बाहेर जाताना विसरायला नको म्हणून. हे असं घर आहे, छोटासा कोच आहे आमचा एक माणसापुरतीचा. ह्याच्यामध्ये आम्ही आमचं सामान अंथरूण वगैरे असं स्टोअर केलेलं आहे. पुन्हा जे काही आम्ही थोडेफार कपडे घरी घालतो ते थोडेफार कपडे ह्यात ठेवलेले आहेत. हा मल्लरपा मस्ती करतो आहे. सो हा बेड आम्ही ठेवला आहे बरोबर ह्या बाजूला असा, आणि वर जाण्यासाठी शिडी नवीनच केलेली आहे. एक माणसापुरती इथे व्यवस्थित बसू शकतो किंवा व्यवस्थित जागा होईल असा आहे हा. ह्या बॅग्स आहेत, आता मी इथे मम्मीकडे राहायला आली असो ही मी बॅग घेऊन आलेली आहे. ही गुड्डूची कॉलेजची बॅग आहे आणि पप्पांची कामाला जाण्याची बॅग आहे ही. मल्लार मल्लार मसाज कर त्याच्याने, मसाज कर. आणि आम्ही जे आता रिन्यू केलं तो आमचा माळा, तो माळा देखील तुम्हाला मी दाखवते. हे पहा, असं दिसायला तुम्हाला मोठं वाटत असेल पण फार छोटं घर आहे हे. लहानपणी आम्हाला आमचं घर खूप म्हणजे खूप मोठं वाटायचं तेव्हा आम्ही लहान होतो, पण आता म्हणजे जेव्हा आम्ही राहतो तेव्हा कळतं आहे की लहान घर आहे आमचं. मी आलेली आहे माळ्यावर, आमचा जो माळा आहे तो देखील तुम्हाला मी आता दाखवणार आहे कसा आहे काय आहे ते. खालचं आता जे तुम्ही पाहिलं तो आमचा खालचा रूम होता, आता मी ते माळ्यावर आलेली आहे. आमचा माळा देखील तसा थोडाफार छोटासा आहे, पण आता 1-2 हफ्त्याआधीच ह्या माळ्याचं काम आम्ही केलेलं आहे, म्हणजे जी उंची आहे ती वाढवलेली आहे, बाहेर गॅलरी काढलेली आहे. सो मी ती तुम्हाला दाखवणार आहे.
तर नक्की बघा आणि मला नक्की सांगा. हा जो दरवाजा आहे तो मल्हारसाठी आत्ता नवीन केलेला आहे. पहिला आमच्या या माळ्याला दरवाजा नव्हता, सो आता हा नवीन दरवाजा केलेला आहे. इथे हा छोटा सीलिंग फॅन आहे वर आलं की. हे कपाट आहे, आमचं कपाट खूप 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 म्हणजे खूप जुनं कपाट आहे आणि ते खूप मजबूत असल्यामुळे आम्ही ते अजून देखील विकलेलं नाही आहे किंवा टाकलेलं नाही आहे. तेव्हाचं गोदरेजचं कपाट आहे हे, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासूनचं आहे. वरती जास्त कोण तयारी वगैरे करत नाही त्यामुळे हा इकडचा जो आरसा आहे तो फुटल्याच्या नंतर आम्ही पूर्ण काढून टाकलेला आहे. त्यानंतर ही आमची मांडणी आहे. आमचं फ्रीज, आणि हा आमचा जो फ्रीज आहे बघू शकता, ह्याच्यामध्ये सर्व पाण्याच्या बॉटल आणि हे जे आहे ते ड्रायफ्रुट्स आणि गरम मसाले वगैरे सगळे ठेवलेले आहेत. मम्मी सगळं पॅकिंग करूनच ठेवते कारण की मोस्ट ऑफ कसं कामाला वगैरे जात असल्यामुळे तिला इतकं सगळं साफसफाई वगैरे करायला जमत नाही. सो रोज नेहमी हप्त्याची साफसफाई, ह्याच्यामध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत आम्ही सर्व. सो ती हे सगळं पॅकिंग करूनच ठेवते म्हणजे ते लॉंग टाईम राहतं. हा आहे तो फ्रीजर आहे, फ्रीज बॉक्स आहे. आणि हे आमचं छोटंसं किचन, तुम्ही बघू शकता किचन किती छोटं आहे ते आणि एवढ्याच जागेमध्ये सर्व ॲडजस्ट केलेलं आहे. आणि आता नवीन जेव्हा सगळं केलं तेव्हा हे ज्या लाद्या आहेत त्या लाद्या देखील नवीन केलेल्या आहेत, म्हणजे जे काय खालची बरणी वगैरे असतील त्या वरती ठेवता येतील. त्यासाठी त्या लाद्या दोन्ही कडप्पे लावलेले आहेत आणि जे बरणी वगैरे ते वरती ठेवलेलं आहे. हे मम्मीनी ते तिच्यासाठी वॉच लावलेलं आहे कारण की टाईम कळत नाही. सो तिथे हे वॉच लावलेलं आहे. हे आमचं मिक्सर किंवा तेल वगैरे जे इझिली घेऊ शकतो यासाठी ठेवलेलं आहे. इथे मी आता बाबूची खिमटी लावलेली आहे. हे छोटंसं बेसिन आहे आमचं. हे जे नळ आहे इथे सकाळी जे बीएमसीचं पाणी येतात त्याचं नळ आहे. आणि हे जे टाकी आम्ही भरून ठेवलेली आहे ही टाकीचं हे नळ आहे. इथून बघू शकता खाली आमच्या आता म्हणजे सगळ्यांनी घर उंच केल्यामुळे इतकं काही दिसून येत नाही पण गल्लीतला बाहेरचा स्पेस दिसून येतो. हे छोटं स्टँड आहे इथे मम्मीनी जे तिला मीठ मसाला जे काही लागतं त्या छोट्या छोट्या वस्तू इथे तिने ठेवलेल्या आहेत. चहा पावडर, साखर, मीठ मसाला, कोकम, धने पावडर ह्या ज्या बेसिक वस्तू आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. ह्या हे चमचे हे तिला सारख्या, ॲक्च्युली मम्मी सकाळी 4 वाजता उठते, पाणी जेवण पाणी सगळं करून ती 8 वाजता कामाला जाते. सो मम्मी सकाळी 4 वाजता कामाला उठते, कामाला 8 वाजता जाते. सो ती जेवण कपडे भांडी सगळं करून जाते त्यामुळे तिला सगळं हाताखाली असल्याची सवय आहे, म्हणजे पटापट सगळं करता येईल. त्यामध्ये टिफिन असतो, अभिचा टिफिन, पप्पांचा टिफिन, गुड्डू बाकीची उरलेली सर्व कामं करते. आणि असा त्यांचा शेड्यूल असतो, त्यांचा शेड्यूल खूप बिझी असतो ॲक्च्युली. रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं, 4-4:30 तरी मम्मी सकाळची उठते. ही शिडी जी आहे ती इथे अभिने झाडं लावलेली आहेत. सो त्या झाडांना पाणी घालण्यासाठी किंवा पोटमाळ्यावर चढून कपडे सुकत घालण्यासाठी म्हणून ही शिडी आहे.
8 फुटाची शिडी आहे ती एवढी मोठी। इथे बघू शकता इथे मम्मीने डबे वगैरे असे ठेवलेले आहे, सिलेंडर आणि सर्व। ही आमची छोटीशी माळ्यावरची मोरी आहे। जर मोठी भांडी वगैरे काही असतील, टोपं वगैरे घासायची, तर बेसिनमध्ये ती जमत नाही, सो आम्ही ती इथे घासतो भांडी वगैरे। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा माझं हे घर तुम्हाला कसं वाटलं, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच। तुमचा असाच प्रतिसाद मला देत रहा आणि माझे व्हिडिओज बघत रहा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि असंच तुमचं भरभरून प्रेम मला देत रहा।